नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल आशा परीक्षेमध्ये तर आजपासून आम्ही दिवाळी प दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात केलेले आहेत आता आम्ही करंजा बनवत आहेत तुम्ही बघू शकता ही माझी आई करंजा बनवत आहे तर करंजा कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहोत प्रथम सपेती घेतलेली आहे हा बारीक रवा घेतलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार हा डालडा आहे वनस्पती तूप म्हणतात ह्याला वनस्पती तूप हे गरम केलेलं आहे याला मोहन म्हणतात आता हे पीठ मळून घेत आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून सगळं मिश्रण मिक्स केलं जातं तुम्ही बघू शकता पीठ अगदी एक जीव करून मळलेलं आहे आता हे थोडं मुरायला ठेवलेलं थो आहे मॅडम तुमचं नाव विसरलो आम्ही Say hi. Hmm. Hi. आता मी करंजा लाटायला घेते आमच्या इकडे याला कानवले सुद्धा म्हणले जातात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत आता हे करून झालेल्या आहेत तर हे मी मिश्रण आहे हे मिश्रण कसं बनवलं जातं बारीक रवा ड्रायफ्रूट वेलची खोबरं हे बारीक करून ह्याच्यामध्ये घेतले जातात आणि हे असं भरलं जातं सारण म्हणतात याला नंतर न हे हा जा है, है पैक है, करन जा। भवुशक है सार ने अगधी आता भरून झालेला आहे मी हे पॅक करत आहेत करंजा तुम्ही बघू शकता ह्याचं सार निघून आहे त्यामुळे अगदी दाबून काळजीपूर्वक ह्याचं सारण भरलं जातं हे भरून झालेलं आहे आता मी हे कट करत आहे अगदी चंद्रासारखा आकार काढत आहे ह्याला हे कट करून घेत आहे आमचे अन्न आलेलं आहे सारान खायला त्यांना आवडतं खूप आता मी हे आमच्या सुपामध्ये भरत आहे एक 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 करून आता हे रेडी झालेलं आहे आता माझी आई ह्या करंजा तळायला घेत आहे मीडियम गॅसवर ह्या करंजा तळून घेतल्या की चांगल्या भाजल्या जातात करपतसुद्धा नाहीत आता झालेल्या आहेत ह्या बघू शकता तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल